च्या दिशेने घेऊन जाईल. बिगिट केला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एका प्रतिम फटका चेंडू सीमा रेषा पार षटकार. संतोष पाटील टायगरचे समाजसेवक हे देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाले. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अभिजित भोईर ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार, उत्तुंग बिगिट. संधी आहे सकाळच्या सत्रामध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्र कव्हरचं निवडलंय, चांगला फटका होता, चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. चौकारात परावर्तित होतोय हा फटका, चार धावा मिळत असतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तेजस, ती त्यांच्यासाठी क्या बात आहे. पुन्हा एकदा एक नजाकत भरा अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार. प्रात्यक्षिक दाखवलंय पुढचा चेंडू, रिवर्सिवचा फटका आणि चौकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी पूर्ण करत आहेत. क्या बात आहे, टायांचा गजर होताना पाहायला मिळतोय. जीत भोईर चौकार हॅट्रिक. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात मारलेला एक अप्रतिम फटका, सीमारेषेच्या दिशेने चेंडूची वाटचाल पाहायला मिळते. जीत भोईरच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे, जीत भोईर षटकाची चाहूल लागते. तर तसं या ठिकाणी अर्धशतक होतोय का. कव्हरच्या दिशेने आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि आणखीन एक चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. मतलब खारडी अजित स्पर्धा. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, बिग 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 सिक्सर. जीत भोईर ब्रँडेड फटका, सहा धावा. कव्हरचं क्षेत्र आज निवडलेलं आहे. कव्हरच्या क्षेत्रातील फलंदाजी म्हटलं तर वीरेंद्र सुरेख फटका डोलावला जातोय. बॅकफुटला गेले भारी वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने चेंडू समोर येत आहेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स विषय